जय महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट म्हणावा लागेल, कारण मालमत्तेवर यानंतर आपण बघतोय बुलडोझर चालला आहे नागपूरच्या भूमाफियांवरच्या कारवाईला, त्यामुळे सुरुवात झाली आहे. सचिन सोसायटीवर अवैध लॉन बांधलं होतं जे तोडायला आता सुरुवात झाली आहे. निवृत्त शिक्षकांच्या 17 प्लॉटवर अतिक्रमण करण्यात आलं होतं, याविरोधात जय महाराष्ट्रानं आवाज उठवला होता, अखेर प्रशासनानं त्याची दखल घेतली आहे आणि आता केलेलं बांधकाम तोडायला सुरुवात झाली आहे. ग्वालमशीमध्ये जी अवैध मालमत्ता आहे, अतिक्रमण ज्यावर झालंय तिथे बुलडोझर चालवायला आता सुरुवात झाली आहे. सचिन सोसायटीवर जे अवैध लॉन बांधण्यात आलं होतं ते तोडायला सुरुवात झाली आहे. तुषार कोहळे सध्या फोन लाईनवरून आपल्याबरोबर आहेत. तुषार, हे नेमकं प्रकरण काय, अतिक्रमण केलं कोणी होतं? रुजिता, आपण बघितलं होतं की ही जी सोसायटी, जी सचिन कोऑपरेटिव्ह सोसायटी, ही 1987 मध्ये जी स्थापना झाली होती आणि 1988 मध्ये शिक्षकांना याचे प्लॉट विकण्यात आले होते. पण 1988 नंतरचा 10 वर्षाच्या काळामध्ये शिक्षकांनी इथे कोणताही वापर केला नव्हता, त्यामुळे 1990 मध्ये दिलीप गॉलबैशी आणि त्याच्या परिवाराने त्या अवैध कब्जा निर्माण केला होता. अवैध कब्जा मिळवल्यानंतर त्याचा वापर व्यावसायिक कारणासाठी करायला सुरुवात केली आणि पुढे तिथे त्याची लॉनची स्थापना केली होती. या सचिन कॉपरेटिव्ह सोसायटीची जागा असताना देखील दिलीप गॉलबैशी यांनी त्या ते लॉन बांधलं आणि जेव्हा या संदर्भातले जे मूळ मालक जे शिक्षक होते त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा त्यांना वारंवार धमकी दिली जात होती, जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. आणि महत्वाची गोष्ट की एक ते एक दोन वेळा त्यांना त्या जागेवर हलवून देखील लावण्यात आलं होतं. त्यानंतरचा हा प्रकार पूर्ण थंड झालेला होता, तिथे कोणीही कारवाई केली जात नव्हती. पण ज्या प्रकारे नागपूरमध्ये भूपेश सोनटक्के या एका युवकाने आत्महत्या केली आणि त्यानंतर गॉलबैशी परिवाराचं जे भूमाफियाचं साम्राज्य आहे ते समोर आलं, त्यानंतर मग हळूहळू कारवाई व्हायला सुरुवात केली. आज सकाळला मग पोलिसांच्या संरक्षणामध्ये या सर्व शिक्षकांनी तिथे मोजमाप केली. मोजमाप केल्यानंतर त्यांचे जे जमिनीवर बांधकाम केलेलं जे लॉन होतं ते बुलडोझरने तोडण्यात आलं. सध्या ते आज त्या बुलडोझरचं तोडण्याचं काम सुरू आहे. आज दिवसभरामध्ये ती जागा पूर्णपणे खाली केली जाईल आणि त्यानंतर तिथे जे मूल मालक आहेत सचिन कॉपरेटिव्ह सोसायटीचे त्यांना त्यांची जागा हस्तांतरित करण्यात येणार आहे. तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. जय महाराष्ट्राच्या बातमीचा हा इम्पॅक्ट म्हणावा लागेल, कारण ही बातमी सर्वप्रथम जय महाराष्ट्राने दाखवली, प्रशासनासमोर या शिक्षकांची, जे निवृत्त शिक्षक आहेत त्यांची बाजू मांडली आणि त्यानंतर शिक्षकांना त्यांचे प्लॉट परत मिळणार आहेत. आज अवैध बांधकाम जे झालं होतं, अतिक्रमण जे झालं होतं, ते हटवण्यासाठी मोहीम सुरू झाली आहे. काय आहे हे प्रकरण समजून घेऊया. काटोल नाका परिसरात सचिन हाऊसिंग सोसायटी आहे आणि 1987 मध्ये स्थापना झाली आणि 1989 मध्ये इथं नागरिकांनी प्लॉट विकत घेतले, ज्यात बहुतांश लोक हे शिक्षक होते. पण ग्वालमबाशी या परिवारानं 2000 साली या जागेवर अवैध कब्जा मिळवला आणि याचा जाब विचारायला प्लॉटधारक शिक्षकांत गेले असता त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना हाकलून लावलं. पुढे जाऊन या जागेवर लग्न समारंभासाठी लॉन उभारून व्यावसायिक वापर देखील या जागेचा सुरू केला. भूमाफिया ग्वालबाशी या परिवाराच्या कारनाम्यांच्या ग्राउंड रियालिटी चेक जय महाराष्ट्रानं केला होता. सचिन कॉपरेटिव्ह सोसायटीचा मॅप बघूया की ह्या मॅप बघू शकता तुम्ही. हा NIT ने सँक्शन केलेला मॅप आहे आणि महत्त्वाची गोष्ट की सरकार मान्य यांनी जेव्हा रजिस्ट्रा केल्या होत्या 1988 मध्ये तेव्हा NIT ने यांच्या रजिस्ट्रा करून दिलेल्या होत्या. रिसर्च सर्व डॉक्युमेंट सगळं कर भरून हा सर्व व्यवहार झाला होता. असं असताना देखील ग्वालबंशी परिवाराने या जमिनीवर जबरन ताबा मिळवला. आपल्यासोबत इथले जे या सोसायटीचे सदस्य आहे, सर्व शिक्षक आहे, आपण या शिक्षकांसोबत बातचीत करूया. काय सांगाल एकंदरीतच, हा जो नकाशा आहे, या नकाशामध्ये सध्या तुमचे प्लॉट कुठे आहे आणि त्या प्लॉटवर नेमके काय आहे? आता हे जो हे रिंग रोड गेलेला आहे 36 मीटरचा, त्याच्यामध्ये आमचे काही प्लॉट गेलेले आहे. आणखीन बाजूला 1-2 प्लॉट आणखीन आहे. आणखीन हे जे लॉन आहे, हे जे लॉन आहे, ह्या लॉनवर सध्या किती प्लॉट तुम्हा लोकांचे आहे? आमचे 19 प्लॉट याच्यावर आहे सगळ्या लोकांचे.
आणखीन त्याच्यावर यांना लहान ग्वालबंसी परिवारांना लहान बांधून सेनानी सध्या लहान चालवत आहे. आणि आम्ही येथे ताबा घ्यायला आलो तेव्हा तो आम्हाला धमकी द्यायच्या, मारून टाकायच्या जीवाना, तलवार काढायची, हे सगळं त्यांना केलेले आहे. म्हणून काय आहे आम्ही येथे येऊ शकत नाही. उस दरम्यान हम लोग जब बाकी देखे यहाँ पे तो ये कब्जा था इनका ग्वालबंसी परिवार का. हम लोग ने अपने तरफ से काफ़ी कोशिश की है, पुलिस वालों से बात की है, उसके बाद में जो हमारे सोर्सेस हैं हम लोग उनसे बात की है, लेकिन कहीं पर भी हल नज़र नहीं आया और हम लोग परेशान ही रहे. इथे आमचे कुठलंच घर नाही आहे आणि घर नसल्यामुळे आमचा साधारणतः दृष्टिकोन, मॅक्झिमम दृष्टिकोन इथेच घर बांधून राहायचा होता. परंतु यांच्याकडून काही सपोर्ट न मिळाल्यामुळे मग आमचे ते प्रोग्राम सर्व रखडत गेले आणि त्यामुळे मग इथे आम्ही आमचं घर बांधू नाही शकलो आणि राहूही शकलो नाही आहे. आम्ही कंप्लेंट दिलेली आहे आणि त्यांनी आम्हाला पूर्ण आश्वासन दिलं आणि सांगितलं की प्लॉटवर जा, आपल्या प्लॉटचा ताबा घ्या. 1988 पासून आमचा हा प्लॉट आहे, आतापर्यंत आम्ही ताबा घेऊ शकलो नाही. कॅमेरामॅन सागर दोडकरसह तुषार कोहळे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.